वाशिमचे कार सेवक शरद पाटील यांनी सांगितला बाबरी घटनेतील प्रसंग. भारतीय जनता पार्टीचे वाशिमचे उपजिल्हाध्यक्ष शरद पाटील चव्हाण यांनी वयाच्या 14व्या वर्षी अयोध्येत कार सेवा केली असल्याची माहिती त्यांनी देत त्यावेळेचा प्रसंग त्यांनी कथन केलेला आहे. सकाराम चव्हाण पाटील यांचा वारसा चालवणारे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा विद्यमान वाशिमचे भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरद पाटील चव्हाण हे या ऐतिहासिक बाबरी घटनेमध्ये सहभागी होते. 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्या येथे गेलेले कार सेवक यांच्याशी लोकनायक न्यूजचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंदारे यांनी केलेली विशेष बातचीत. नमस्कार, आज आपल्यासोबत शरद पाटील चव्हाण आहेत. 1992 साली वाशिम तालुक्यातून बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्याकरिता वाशिम तालुक्यातील युवा पिढी गेलेली असताना त्याच युवा पिढीतून 14व्या वर्षी अयोध्येला गेलेले असे भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष शरद पाटील चव्हाण आपल्यासोबत आहेत. यांनी त्या प्रसंगी काय अनुभवलेलं ही माहिती त्यांच्याकडून आज घेत आहोत. 1992 तसं 1990 पासूनच राम जन्मभूमीचा राममय वातावरण आणि अयोध्येचा लढा यासाठी सर्व वातावरण तयार होतं. त्याच काळात आमच्या गावात संघाची शाखा आणि विश्व हिंदू परिषदचं काम हे फार पूर्वीपासून आहे. मी लहान असताना त्याच शाखेत वाढलो. वडील सरसंघचालक होते आणि त्याच याच्यातून हा अयोध्येचा लढा सुरू झाला. या अयोध्येच्या लढ्यात त्यावेळेस लहान असताना तरी पण पूर्ण सर्व आंदोलनात आणि पूर्ण कार्यक्रमात शिलापूजन असो माझा सहभाग होता. आणि माझी एक इच्छा होती की मी तिथं जावं. वय वर्ष 14, आई पाठवायला तयार नव्हती पण वडिलांनी पाठवायचा निश्चय केला. तेच पहिले संघशाखेतून मुरलेले संघाचे आणि त्यांनी ठरवलं की बा रामासाठी मुलाला पाठवायचं. मी गेलो 1992 ला, सोबत होतेच पूर्ण आमचं मंडळ, पूर्ण सहकारी, गावातील बी 15-20 जणं आणि इतर मंडळातील बी भरपूर जणं सोबत होते. वाशिम तालुक्या म्हणून आमची एक हे होती, त्या वाशिम तालुक्याच्या सोबत आम्ही गेलो. तिथील अनुभव सांगायचा म्हटल्यास 4 दिवस अगोदर आम्ही तिथे पोहोचलो होतो अयोध्येत आणि जाताना प्रचंड सर्व व्यवस्था सगळं होतं तरी भयमुक्त भय तर होतंच. 1990 साली राम जन्मभूमीच्या कारशोकावर गोळीबार झाला होता पण त्या गोळीबाराचं भय आणि सावट होतंच तिथे सध्या. पण एक विशेष होतं की यावेळेस तिथे सरकार कल्याणसिंगचं होतं, म्हणजे राम विचाराचं होतं, पण महाराष्ट्रात सरकार काँग्रेसचं, केंद्रात सरकार काँग्रेसचं. वातावरण भय होतं पण निष्ठा होती, रामप्रेम होतं आणि याच्यात आम्ही गेलो. 4 दिवस अगोदर तिथं पोहोचलो. तिथं व्यवस्था पूर्ण होती, रामासाठी सर्व लोक जागोजागी येऊन आम्हाला पूर्ण खाया पियाची सगळी व्यवस्था करत होते. आम्ही 4 दिवस अगोदर असल्यामुळं पूर्ण अयोध्या पाहिली, पूर्ण अयोध्येत फिरलो त्या जन्मभूमीत. नंतर कारशेवेचा दिवस आला, 1-6 डिसेंबर, त्या दिवशी आमची पूर्ण रॅली तिथं गेली आणि तिथं पोहोचलो असता भाषणं सुरू झाली आणि अशातच काही कारसेवक त्या ढाच्यावर चढले आणि पूर्ण ढाचा पाडणं सुरू झाला. तिथे मी होतो आणि मी तिथे धावलो तरी काही कारसेवकांनी सांगितलं की बॉ संबंधित तू खूप लहान आहेस आणि तिकडे जाऊ नको. तरी पण मी तिथे गेलो. पूर्ण ढाच सर्व तितरबितर झाले, आमच्यासोबतचे कोणीही सोबत नव्हतं. पूर्ण जिकड तिकड गेलेत कारण भयचं वातावरण होतं. कोणाला वाटलं गोळीबार होतो का, बॉम्बस्फोट होतो का, काय होतं, तर सर्व जितरबितर झाले. काही जणं जे होते त्यांनी पूर्ण तिथं थांबले आणि ते पूर्ण कार्य पार पाडण्यास तडीस नेण्यास तिथं सुरुवात केली. मी तिथं पूर्ण वेळ होतो, पूर्ण ढाचा हवा पडेपर्यंत मी तिथं हजर होतो. म्हणलं तिथेही काही वेगळ्या याचे होत असल्यामुळं तिथेही दंगा उसळला, जागोजागी दंगे जाळपोर होतीच, काय विषय नाही. आणि हे सर्व आमचे जे सोबतचे होते ते सर्व तिथं पोहोचले होते. ढाचा पडायच्या अगोदर बरेच जण तिथं पोहोचले होते, 70-80%. बाकी पण मी लहान असताना बाकीच्यांना इतकी काळजी वाटली कारण मी पूर्ण ढाचा पडल्याशिवाय संध्याकाळी 6 उशिरापर्यंत तिथं होतो आणि नंतर मी तिथून जायला निघालो. रस्त्यातही भरपूर हे होते पण रस्ते माहीत होते कारण आम्ही 3-4 दिवस अगोदर तिथं पोहोचलेलो होतो.
आणि मी एकटाच सर्व हे करत तिथे पोहोचलो. त्या सर्वांना हायसं वाटलं. माझे आतेभाऊ नारायण जाधव त्यावेळेस तिथं होते, ते सोबतच होते. त्यांना खूप काळजी होती कारण मी त्यांच्या भरोशावर वडिलांनी आणि आईने पाठवलेलं होतं. आणि त्याच्यासोबत भास्करावजी ठाकरे असे भरपूर जणं, जे गावातील बरेचसे मंडळी तिथे हजर होती, बरेचसे खूप कारशोक तिथे हजर होते. त्यांचे आज अनुभव खरं पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि त्या गोष्टीचा साक्षीदार आम्ही आहोत तिथं. आम्ही तिथं होतो, तिथलची वीट मी आणलेली आहे. आणि ते एक प्रेम होतं, एक हे होतं काही. आणि जातानाही नंतर खूप दंगली, जागोजागी गाड्यावर दगडफेक, सर्व इतकं भीतीमय वातावरण होतं. पण सगळ्यात कौतुकाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की माझ्या वडिलांनी त्यावेळेस मी एकुलता एक वडिलाला एकूण आणि तरीसुद्धा त्यांनी माझ्या बालहट्टाला दुजोरा देऊन रामासाठी आणि त्या ध्येयासाठी एवढं मोठं काळीज मोठं केलं आणि मला राम कारसेवकासाठी तिथं पाठवलं. मी त्यांचे धन्यवाद देतो. रामाचं आज मंदिर तिथं उभं राहत आहे. मी मोदी साहेबाच्या हस्ते त्यांचं आज इथं स्थापना होत आहे, याचं खूप धन्यता वाटत आहे. खूप मन प्रसन्न होत आहे. आज ज्यांनी ज्यावेळेस शिलापूजनाचा कार्यक्रम होता, ते लोक त्यावेळेस त्या शिलापूजनालाही आले नाही, ते लोक आज अक्षता घेऊन वाटतायत आणि जय श्रीराम म्हणत आहेत. याच्यातच खूप आनंद होत आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे. जय श्रीराम. आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष तथा या प्रसंगी भारतीय जनता पार्टी वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांनाही शुभेच्छा देतो. व या आपल्या चॅनलमार्फत त्यांना पुढच्या कार्यकाळात आमच्या चॅनलकडून त्यांना भरभरी शुभेच्छा देत आहे. नमस्कार. लोकनायक न्यूज